बर वाटते का आता नवीन वर्ल्ड रेकॉर्ड छोटासा आलू ऋषिकेश गाडेकर यांच्या घरात. तो मी जेवण करून घे तर जेवण नाही करत लय मोठे गोळ्या एकदाच घेऊन टाक एकदा. Damn, what a hell of a view. I feel good. You look great. I like you. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काय आता मी उठलो वगैरे, आता वरती आलोय, मला लागली आहे भूक. तर मम्मीने जे मेथीचे लाडू केले ना, एकदम मी लाडू वगैरे खाऊन घेतो, त्याच्यानंतर थोडं फ्रेश होतो, मग मला बाहेर पण जायचंय. आणि आज ना आरोहीची तब्येत पण खराब आहे ना, तर तिला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जातो. ती तर नाही म्हणतीये, ती तर म्हणतीये गोळ्या वगैरे चाल, बट गोळ्यांनी जास्त फरक नाही पडत. जर तिला बरं नाहीच वाटलं दुपारपर्यंत तर मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच घेऊन जाऊ. आणि हर्षद आणि मम्मी ना मंडीमध्ये गेले होते. काय आणलं रे? स्कूबीला काय आणलं? स्कूबीला ते बा पहिले बॅग तर ती तपासतीये. तर मम्मी ना आता भाजीपाला निवडत बसलेली आहे आणि आता आरोही पण आली आहे. बरं वाटतंय का आता? तोंड बघ तुझं कसं झालंय, असे डोळे एकदम खोल खोल गेले. जा जरा फ्रेश होऊन घे, गरम पाणी ठेवलंय मी तिकडं. जा, तू कुठं चालला? बाय. जा ना. आणि स्कूबीने काय केलं काय माहिती, इकडे काय फेकून दिलं का खाली? काय स्कूबे आता खेळत असेल त्या बटाट्याला, याच्या खाली गेलं वाटतं ते तिकडं. उठ आवर, आणि तुला जर बरं नाहीच वाटलं दुपारपर्यंत तर मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. आता पहिले फ्रेश होऊन घे, एकदा मी लाडू खातो, तू जेवण पण करून घे. आणि पाठीमागे आपली गाडी लावलेली ना, तर तिथं रोडचं काम चालू आहे आणि गाडीला ना जेसीबीचा धक्का वगैरे लागू शकतोय ना, त्याच्यामुळे मी गाडी ना थोडी पुढे दाबून लावतो. तर मी काय केलं, आपली गाडी ना थोडी पुढे दाबून लावली आहे, म्हणजे पाठीमागच्या गल्लीतल्या रोडचं काम चालू झालंय ना, गाडीला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी ना एकदा आता मेथीचा लाडू वगैरे खाऊन घेतो. आणि आरोहीला आहे ना मेथीचे लाडू वगैरे काहीच खाता येत नाही तिच्या दाताच्या क्लिपमुळं. खाऊन बघती का? दातात फसतं का? तिला फ्रेश हो म्हणलं होतं ना. ते पाय गरम पाण्यात बुडून ठेव ना. जा ना, मी पाणी ठेवलंय गरम. हिला म्हणतोय मी जेवण करून घे, तर जेवण नाही करत आहे, लाडू वगैरे काही खात नाहीये आणि चहा आणि बिस्किट खात बसलेली आहे. पाणी आहे, मला वाटलं चहा आहे, ऍटलिस्ट दूध तरी घे मग. पाणी आणि बिस्किट का खाते? बट मम्मी ना भाजीपाला निवडत होती, बट मम्मी ना पाठीमागे गेली अचानक, कारण तिथे ना आपली गाडीचं तिथं काम चालू आहे ना जेसीबीचं. तर मम्मी त्यांना सांगायला गेली की माती आहे ना समोरून लावा, म्हणजे आपली गाडी निघायला रोड मोकळा राहील. स्कूबी जा आरोहीला बिस्किट नेऊन दे. जा 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 धर, चल समोर, चल चल. किती क्यूट बिस्किट आहे, एवढंच आहे दूध पतंजली, पकड घे ना फोडून. आता आरोही आजारी असली ना की लहान पोरांसारखंच करते. आता ते बिस्किट पण तिला फोडता येत नाही, हे बघ सिंपल आहे. दातांचे घोसा फोडतो. हो बघ, आम्ही झाला महिना भरापासून नुसतं फिरतोय ना, माझ्या फेसवर इतकी टॅनिंग ते झाली माहिती का, एकदम रफ रफ स्किन झाली आहे. एक तर थंडीमुळे पण खूप जास्त इम्पॅक्ट होतोय आणि त्यात फिरणं पण कंटिन्युअसली चालू आहे, तर सगळा इम्पॅक्ट माझ्या फेसवर होतोय. आणि आरोहीने मला सांगितलं होतं की गरम पाणी ठेव म्हणे, मस्तपैकी पाय भिजवते त्याच्यात. तर काहीच नाही, बिस्किट वगैरे खाल्ले दोन बिस्किट, पाणी पिलं आणि आता झोपून राहिली आहे. उठ ना, त्या गरम पाण्यात मस्तपैकी पाय वगैरे बुडवून ठेव ना, मस्त पायाला फ्रेश वाटेल ना तुझ्या, फ्रेश होशील तू पण. आणि मम्मी ना आता गाडीकडे चक्कर वगैरे मारून आली आहे. आणि सांगितलं का ते जेसीबी वाल्याला पुढच्या प्लॉटवर दाब म्हणती माती, म्हणजे आपली गाडी निघल अशी या साईडने. आणि ती पुढची माती पण क्लिअर करायला लावली का, तिथून गाडी निघत नव्हती त्या खांब्याजवळ पुढं. मम्मीने ना पेरू आणले ना मंडीमधून, मस्तपैकी पेरू खातो आता मी, त्याच्यात मीठ वगैरे तिखट टाकून. लय आवडतं मला पेरू, पण आता थंडीच्या सीझन मध्ये पेरू भेटत नसता ना. थंडीतच भेटता का? मला वाटलं उन्हाळ्यात वगैरे भेटता. आम्ही आता फिरायला गेलतो तिकडे माथे आणलं, तिकडे तो उन्हाळ्यात होते. आता पेरू 12 महिने राहतात. मध्येच ना दूध आलं, तर मी आता दूध आणायला चाललेलो आहे. किती हॉर्न वाजवत आहे. चला, तर आता मी दूध वगैरे घेतलंय आणि भरपूर दूध येतं, तरी मम्मी मला आहे ना दूध नाही पिऊ देत, कारण मम्मीला आहे ना चहाची खूप जास्त आदत आहे ना, तर मम्मीला 2-3 टाइम चहा लागते. तर मम्मीने खालून ऐकलं ना मी बोलताना, तर मम्मी म्हणे तू आता पिऊन घेत जा म्हणे दूध, आता मी तसं पण मेथीचं लाडू खाते म्हणे. आता ना मम्मीने मस्तपैकी उपमा केलाय आणि पेशंटला पण आमचा उपमा खायचा होता, तर आता मला पण उपमा खायला भेटतो तिच्यामुळे, नाही तर मला खावं लागली असती भाजी पोळी. अरे उपमा खा मग आपण दवाखान्यात जाऊ. बोल ना काय नुसती पाती टुक 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 टुक. आ गोळीने बरं होतं? कधी बरी होशील गोळीने? संध्याकाळी का? तर या ठिकाणी आता मम्मीने उपमा पण तयार केलेला आहे. तिखट नको करू, फिक्का करा. आरोही आहे ना आता मस्तपैकी तो उपमा पण खाते
आणि समोर आहे ना मिस्टर बीन पण बघत बसली आहे. तर आरोहीला ना आता थोडं बरं वाटतंय, तर ती या ठिकाणी आता आराम करते. तिची एखादी झोप झाली ना चांगली की ती डायरेक्ट नीलून जाईल. तर आरोहीला बरं वाटत नाहीये ना, तर मी आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. एकदम बारीक झाली आरोही, तू वेगळी दिसायला लागली डायरेक्ट. चल हॉस्पिटलमध्ये जाऊ, काहीतरी टॉनिक पण घेऊ आणि ताप सर्दीची गोळ्या पण घेऊ. आणि मेन म्हणजे तू हेल्थकडे पण लक्ष दे, सकाळी सकाळी लवकर उठत जा, तर लेट जी उठे ना ते बंद करून टाक. बाहेर आहे ना बऱ्यापैकी थंडी आहे, त्याच्यामुळे मी आरोहीला ना हुडी वगैरे घालायला लावलं होतं. पहिले दिन ते व्हाईट जॅकेट घातलं होतं, बट ते सगळं मळालं होतं म्हणून म्हटलं की हुडी वगैरे घालून घे. आता ते लय मोठे गोळ्या, एकदाच घेऊन टाक, एकदाच बरी होत अशी. आरोहीच्या तोंडाला चवच येत नव्हती असं तिचं म्हणणं होतं, त्याच्यामुळे चटर बटर तिला बाहेरच काहीतरी खायचं होतं. आता बघ उद्या मी एकदम ठणठण होऊन जाईल, रगडा खाल्ला ना. हा रगडा खाल्ला ना, काही पण नाटक करते. मला वाटतं तू खाण्यासाठी आजारी पडती म्हणजे आहे ना. हर्षद घरी अभ्यास करत नाही, तर तुला लय अभ्यासाला इंटरेस्ट आला शॉप मध्ये. नाही घरी पण करतो, ट्युशन वरून आल्यावर मग मम्मी म्हणते शॉप वर चल, मग शॉप वर अभ्यास घेऊन येतो, मग तिथं पण करतो. हो कारण तू कुठं करतो अभ्यास? करतो कुठं कुठं पण रस्त्यावर पण. तर आता आलो आम्ही शॉपवरून घरी, आणि आज आहे ना पप्पाला पण बरं नाही. बरं झालं मी आरोहीच्या गोळ्या आणताना थोड्या एक्स्ट्रा आणल्या होत्या. पप्पाचा पण घसा दुखतोय ना, तर त्या गोळ्या पप्पाला पण काम येऊन जातील. अँड आता घरी तर आलोय, बट घराची चावी भेटली का? राजा राजा आवाज देत होते ना, काय बरं असतंय? राजा आहे, राजा म्हणतो त्याला. राजा म्हणता का? आणि आज काय झालं होतं रे, बोके आला होता तर? हा इथून हा दरवाजा उघडत होता, इथून बोके आला, तो दरवाजा उघडा होता ना गॅलरीचा, तर आहे ना मग तो बोके तिकडे उघडला आणि स्कूबीने बघितलं आणि त्याला अशी ओरडली म्याव आणि पकडून ठेवलं आणि नंतर सोडलं कॉर्नर मध्ये, दिलं त्याला जाऊच नव्हती रे. मग सोडवलं का मग तुम्ही? मग मी त्या हिला स्कूबी इकडे इकडे म्हणलं काय चालते तिला, त्याला असं दाबून धरलं तिने इकडं पळली इकडं. मग त्याला मी फळी फेकून मारली. बसला तू त्या डस्टबिन डॉन आहे डॉन. अँड आमच्या घरात एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आता, नवीन वर्ल्ड रेकॉर्ड हे पा, जगातले सगळ्यात छोटा आलू. खरंच आलू आहे बरं का, दगड बिगड नाहीये. हर्षद ते मंडीत गेले होते ना, त्यांनी आणलं तिथून आलूच. नवीन वर्ल्ड रेकॉर्ड, छोटासा आलू ऋषिकेश गाडेकर यांच्या घरात. स्कूबे ते बघ आलू, छोटासा आलू. तिला काही घेणं नाही कोणाशीच. डॉन आहे ती डॉन, तिला दुसरी मांजर आलेलं बिलकुल आवडत नाही, तिचं राज्य फक्त बस डॉन हे वो डॉन. हे डॉन हे डॉन हे डॉन म्हणजे एक दुसरा बोके आला होता ना, तर तिने आज त्याला जाऊच दिलं नाही, त्याच्या माग मागच पळाली, त्याला दाबून धरलं होतं चांगलं. म्हणजे तिने पाहिलं कुठून आणि तो बोके आला कुठून? बाहेरून. तू इथून आला आणि हर्षद म्हणतो बोके बोके ती गॅलरीत बसलेली होती, तिचं 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 लक्ष नव्हतं इकडे. या ओरडलं म्हणून त्या ओरडलं नाही आणि त्याला मी हाणा गेले ना तू गॅलरीत पळाला म्हणून तिनं पाहिलं. आणि तो पळत आला असेल परत मध्ये, पळत गेला ना तो म्हणजे बोके पण हिला घाबरतो चपटीला. त्याला इकडं फळी मारली, ही तिकडून पळायला त्याला धरायला, तोपर्यंत तो घरात आला म्हणून मी इकडे लोक घेतली, तिथे त्याला तिथंच ठेवलं त्याला काढून दिलं. मग घेतलं तू बिल मध्ये घरात ना अशी पळतच गेली माग माग पळत गेली इकडं इकडं मम्मी चिडत होती काढून टाकलं तिला. आणि तुम्ही ना ते मागचा दरवाजा पण उघडा का ठेवत जाऊन, हा पण नाही मागून पण येतो एक बोक्या माहिती का? कोणते रात्री मागून चालतात नाही, कोणतेच दरवाजे तुकडे ठेवायचे नाही. आपण घरी असल्यावर नाही ना, घरी असलं ठीक आहे पण आपण घरी नसल्यावर नाही ना. तू मंडीत गेल त्याच ते उघडाच पाठी मागत झोपेल तिला. स्कूबीला स्कूबीला म्हणलं का आरोहीला? तर आज ना आमच्याकडे फुलांची भाजी बनते. ऍक्च्युली कशाची फुलं आहे आरोही? हात घ्यायचे. आणि तू अशी भेंडका सारखी का बसली? भेंडूकडे मारणार आहे का तू आता? अरे मांडी घालून बसले. हातगे बोलता गेला? हातगे नाही ग, खादगे बोलता. खादगे है ना हर्ष? खादगे ना ग मम्मी? नाही आपल्याकडे काय बोलता? खादग. आणि मम्मीचं फेवरेट गाऊन आहे, मम्मी डेली तेच गाऊन घालती, सो कोणीच कमेंट करणार नाही. मी दोन घालते ना रे दादा. किती दोन घालणार आहे दोन तरी, पण तू बोर नाही होत का? फेवरेट कलर आहे का? घेऊन दे मग चला. हा घेऊन पण दिलं तरी तू तेच घालशील. मला विचार हर्षदला नाही का लहानपणी एक पॅन्ट होती फाटूस, तर त्याने ती घातली. तसं तुला ती गाऊन खूप आवडतं.
शेवटी मी ती पॅन्ट फाडली होती तेव्हा हर्षदनी पॅन्ट दुसरी बदलली होती. तुलाही रडला होता. ती पण पॅन्ट कोणाची होती? गायत्रीची. लेडीज पॅन्ट घालायचा. लेगिन्स होती ती. लेगिन्स. मम्मीने काय केलं माहिती का? गरम पाणी ठेवलं पप्पासाठी. पप्पाने थंड पाण्याने हातपाय पण धुवून घेतले. नंतर सांगते गरम पाणी ठेवलं होतं तुमच्यासाठी. मग पप्पा म्हणे मला पहिले का नाही सांगितलं? मग म्हण नाही तुमच्या धन्यवाद ठेवलं, आरोग्यासाठी ठेवलं होतं म्हणे. आणि नंतर म्हणते हर्षद तुला तोंड हातपाय धुवायचे का? गरम पाणी. आणि आता मला पण आवाज देत होती गरम पाणी म्हणे हातपाय धुवायचे का? नेमकं पाणी ठेवलं कोणासाठी होतं? मग तीच बकेट तू फक्त बटन दाबून दिली. अरे देवा, सकाळी मी पप्पाला तेच म्हणलं ते सकाळी आरोहण ठेवेल होतं. अच्छा, मग बटन कोण चालू केलं? पण मग कोणासाठी केलं? पप्पासाठी. मग पप्पा तर थंड पाण्याने धुईल की मोकळे होते. म्हणजे पप्पानी काल पण गरम पाणी ठेवायला थंड पाण्याने हातपाय धुवून घेतले. आता हर्षद आहे ना हातपाय धुवून घेतो गरम पाण्याने मस्त पैकी. मी पण गरम पाण्याने हातपाय धुवून घेतो. आणि मम्मीने पाणी कोणासाठी ठेवलं होतं? मम्मी पण क्लिअर नाहीये, पण मी तर तोंड हातपाय धुवून घेतो. कारण आहे ना गरम गरम पाणी मस्त. तर मी ना थोड्या वेळ एडिटिंग साठी खाली आलो होतो तेवढ्यात आरोहीचा आवाज आला की स्वयंपाक झालाय म्हणे. तर चला एकदा जेवण वगैरे करून घेतो आणि खादग्याच्या फुलाची भाजी कशी लागती ते पण टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आता मी वरती आलोय. मला वाटलं फक्त खादग्याच्या फुलाचीच भाजी आहे, बट या ठिकाणी वरण भात पण येते तरी बरं झालं. म्हणजे मला ती भाजी नाही आवडली तर मी वरण भात तरी खाऊ शकतो. या ठिकाणी ना मी वरण भात पण घेतलंय आणि सोबतच नाही खादग्याच्या फुलाची भाजी पण घेतली आहे. ती एकदा टेस्ट करून बघतो ती आवडते का मला. थोडी थोडी पत्ता गोबी सारखी लागती आणि भुर्जी सारखी लागते. मेन म्हणजे अंडा भुर्जी सारखी. पण मला नाही आवडलं, मला आवडतच नाही ती पहिल्यापासून. तुम्ही आता ना वरण भातच खाणार आहे आणि आमच्या आहे ना घरचं तूप पण आहे तर ते तूप पण घेतलंय मी त्याच्यावर. तर ना वरण भात इतकं पोटभर खाल्लंय ना मी, आता पोट डायरेक्ट फुटायची वेळ आली आहे. फिको तो वरण भात, बट कधी कधी फिक्क पण पाहिजे नाही मी. तिखट तिखट तिखट, कारण आमच्या घरात ना ऑलमोस्ट सगळे तिखट खाणार आहे, त्यात मीच एकटा फिक्का खाणार आहे. आणि पप्पाला पण बरं नव्हतं ना, तर पप्पाने आरोईच्या गोळ्या घेतल्या आणि पप्पा राहिले झोपून. पप्पाचे ना डोळे पण अख्खे लाल लाल झालेले. आता आहे ना आरोईला पण जेवण वगैरे झाल्यावर गोळ्या देतो आणि तिला पण एकदा आराम करू देतो. पण तिने आज दुपारी फुल झोप घेतली आहे तर मला वाटत नाही तिला लवकर झोप येणार आहे. तर ती पण थोड्या वेळानंतर मोबाईलच खेळणार आहे, बट आज तिला मोबाईलच देणार नाही मी, कारण तिचा व्लॉग वगैरे एडिटिंग वगैरे काहीच नाही आहे. आणि आरोही मोबाईल भेटणार नाही आहे, त्याच्यामुळे तू काय कर, जेवण कर, गोळ्या घ्या आणि डायरेक्ट झोपून राहा. गोळ्या घेतल्यावर झोप पण येते आणि तुला लवकर जर घाम आला ना तर अजून भारी गोष्ट आहे. आणि जर हळू खाणार आहे ऍपल बोर आणि अभ्यासाकडे लक्ष दे बर का. काय मला अभ्यास दिसला नाही तर फटके दिला. आता जेवणच इतकं झालंय ना की एडिटिंग करून डायरेक्ट मी आता झोपून राहणार आहे मित्रांनो. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो मी फेसबुक आयडी सुद्धा आपली ऍक्टिवेट केली आहे, त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी. आपल्या इंस्टाग्राम आयडीची सुद्धा लिंक दिली आहे, त्या दोन्ही अकाउंटला नक्की फॉलो करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.